नमस्कार, स्वागत आहे तुमचे वैशाली रेसिपी मराठीमध्ये। आजची आपली रेसिपी आहे गॅस न पेटवता मोदक रेसिपी। बघतोय आपण, तर त्याच्यासाठी इथं एक कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। हे आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया भांड्यामध्ये। जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल ना, तर असं खोबरं, आपलं सुकं खोबरं घ्यायचं आणि हा पिलरच्या साह्याने पूर्ण काळा भाग काढून खिसून नंतर मिक्सरमध्ये बारीक करून ह्याची पावडर बनवायची आणि नंतर वापरली तरी चालेल। ह्याच्यामध्ये 1/2 कप पिठी साखर घालून घ्यायची आहे, 1/2 चमचा वेलचीपूड। हे सर्व जनस एकत्र मिक्स करून घेऊयात। गोडीचं प्रमाण तुमच्या आवडीनं कमी जास्त तुम्ही करू शकता। व्यवस्थित असे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। इथं साई आणि दूध दोन्ही मिक्स अर्धी वाटी घेतलेली आहे। थोडं थोडं ओतून आपण याचा घट्टसर असा गोळा बनवून घेऊयात। दूध गरम घ्यायचं नाही आणि जास्त थंडही नाही, रूम टेम्परेचरचं घ्यायचं। हे व्यवस्थित असं घट्टसर मळून घेतलेलं आहे। ह्याच्यामधला थोडासा भाग आपण साईडला काढून ठेवणार आहोत, एवढा। आणि ह्या राहिलेल्या मिश्रणामध्ये थोडासा फूड कलर घेतलेला आहे मी, केशरी कलरचा, ते मिक्स करून घेऊयात। कोणताही तर तुम्ही कलर वापरू शकता किंवा नाही वापरला तर काहीच हरकत नाही। तर साचा घेतलेला आहे मोदकाचा, त्याला मी तूप लावून घेतलेला आहे, पाहू शकताय तुम्ही असं। आपण असं बनवून घेऊया याच्यामध्ये मिश्रण। आता थोडं थोडं पहिल्यांदा भरून घ्यायचं आहे। असं बंद करून घेऊया आणि नंतर पुन्हा असं उलटा धरायचं आणि हे व्यवस्थित असं बोटानं दाबून घ्यायचं भरून। साईडचं जे आलेलं आहे ना मिश्रण, ते बाजूला काढून टाकायचं। जेवढं बसवता येईल तेवढं बसवून घेऊया आणि थोडासा इथं असा खड्डा करून घेऊया। जे आपण पांढरं मिश्रण ठेवलेलं होतं ते ह्याच्यामध्ये असं ठेवून घ्यायचं आणि नंतर वरनं हे केशरी कलरचं मिश्रण लावून घेऊयात आणि व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं। तर खोलूया। साईडचं जे आलेलं आहे ना मिश्रण, ते साईडला काढून अगोदरच हे करायचं आणि खालची दोन बोटं लावून व्यवस्थित असा मोदक काढून घेऊयात। पाहू शकताय तुम्ही छान असं आपलं मोदक तयार झालेलं आहे। या पद्धतीनं बाकीचे मोदक बनवून घेते। अशा पद्धतीनं कोकोनटचे मोदक तयार झालेले आहेत। पाहू शकता एकदम सुबक असा कलर आलेला आहे, छान दिसायला पण दिसत आहेत। बाप्पांना नक्कीच आवडतील। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि छोटीशी कमेंट करून सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि वैशाली रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।